आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. आज सर्व आपण पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि परवा दिवशी आटपाडीमध्ये माननीय अमरसिंह बापू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासमोर भावना व्यक्त करताना मानगंगा सहकारी कारखान्याच्या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काही वक्तव्य केलं असेल त्या संदर्भामध्ये त्यांनी काही आरोप केले आणि जे काय झालं असेल त्याच्या पाठीमागं मी त्यांना भरीस घातलं व मी सर्व घडवून आणलं अशा प्रकारचा आरोप त्यांनी माझ्यावरती केला. त्या बाबतीमध्ये एक दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छितो. गेल्या 30 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये आत्तापर्यंत विटाच काय आणि कुठेही मी कधीही दुसऱ्याच्या संस्थेमध्ये कधीही ढवळाढवळ केलेली नाही. भले यशवंत कारखाना बंद झाला, सूतगिरणी बंद झाली आणि काही संस्था बंद झाल्या आपल्या खानापूर तालुक्यातल्या आणि कुठं आटपाडी तालुक्यातल्या कुठल्याही बंद झाल्या असतील, मी कधीही कोणाच्याही संस्थेमध्ये येतकांची दखल दिली नाही, ढवळाढवळ केली नाही किंवा त्या संस्था चालकांच्या बाबतीमध्ये कधीही अनुद्गार काढलेले नाही आहे. मी माझी राजकारणाची पद्धत अशी ठेवली की आपण आपल्या संस्था निर्माण कराव्यात, आपण त्याची वाढ करावी आणि आपल्या पद्धतीनं आपण त्या संस्थेचं संवर्धन करावं ही नेहमीच माझी भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे मानगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत काय एखादं असं काही कुटील कारस्थान करावं किंवा एखादं काही वेगळ्या पद्धतीनं या कारखान्यासंदर्भातल्या काही घटना घडाव्यात अशा बाबतीमध्ये मी काय करणं हे माझ्या विचारामध्ये किंवा माझ्या वर्तणुकीमध्ये माझं असूच शकत नाही हे पहिलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाब दुसरी अशी की खानापूरची सभा झाली. खानापूरची सभा झाली ही पूर्वी जी सभा नव्हती, आयत्या वेळेला आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की जयंत पाटलांची सभा आहे आणि ती सभा कुठे घ्यावी. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विचारामध्ये असं होतं की एकतरी विट्याला सभा घ्यावी किंवा मग विसापूर सर्कलमध्ये घ्यावी आणि आटपाडीची सभा ही जे शरद पवार साहेबांची व्हावी हे गृहित असल्यामुळं मग हिथं कोणाचं एखाद्या चांगल्या व्यक्तीची सभा घेता यावी आणि मग मधल्या टापूमध्ये खानापूरला आपण जयंत पाटलांची सभा आयोजित केली. सभेमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांची भाषणं झाली आणि भाषणं झाल्यानंतर शेवटच्या वेळेला माननीय जयंत पाटील असे म्हणाले, असं मी साक्षीदार आहे त्याचा, की आपण कसं जरी वागलात, किती जरी आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं तरी शेवटी हे कारखान्याचं धोरण मी पेटवणार आहे. अर्थात मी पेटवणार आहे याला मागचा इतिहास आहे. ज्या वेळेला तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू होती त्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेच्या मध्ये अण्णा आणि आम्ही 2 वेळेला जयंत पाटलांच्या समोर आमची बैठक झाली. आम्ही जयंत पाटलांना अण्णा साक्षीदार आहेत, मी म्हणून सांगितलं यांच्या कारखान्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. जयंत पाटील साहेबांनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की साखर संघामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ज्याचा कारखाना आहे तो त्याला मिळावा किंवा संस्थापकांचा कारखाना पुढच्या काळामध्ये त्यांच्या वारसदाराला मिळाला पाहिजे अशी आमची समन्वयाची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो आत्तापर्यंत आणलेल्या आहे. त्यानंतर पुन्हा सुद्धा अमर बापू आणि आम्ही जयंत पाटलांना भेटलो, त्यावेळी सुद्धा त्यांनी हीच भूमिका घेतली
की आपल्याला या टेक्निकल बाबी निस्तारून आपल्याला हा कारखाना तुम्हाला कसा मिळेल या बाबतीमध्ये प्रयत्न आपल्याला करावा लागेल. मुळातच या कारखान्याची स्थिती सर्वच लोकांना ज्ञात असली पाहिजे की कारखाना सहकारी कारखाना आज बँकेच्या ताब्यात आहे. कारखान्याची प्रॉपर्टी सगळी बँकेकडं आज आहे, बँक त्याची मालक आहे. बँक मालक म्हणजे बँकेनं सुद्धा कारखाना लिलावामध्ये विकत घेतलेला आहे आणि विकत घेतलेला हा कारखाना आज बँकेच्या ताब्यात असताना उद्या कुणी जरी सांगितलं तरी सुद्धा काही कारखानाचे धुराडी पेटवायची झाली तर DCC बँकेला बरोबर घेतल्याशिवाय यातून मार्ग निघू शकत. अमरसिंह बापूंनी सांगितलं की मी जयंत पाटलांना भेटणार, कोण कारखाना देतोय कसं देणार ते विचारणार, मुख्यमंत्र्यांना मी भेटणार, कारखाना कसा देतोय काय करतोय कसा मिळतोय या बाबतीमध्ये मी त्यांना विचारणार, त्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार, त्यांना ते कसे मला कारखाना देत आहेत हे मी त्या ठिकाणी त्यांना विचारणार आणि शरद पवारांनासुद्धा भेटणार आणि मला कारखाना मिळाला पाहिजे अशा प्रकारची विचारणा करणार. दरम्यानच्या काळामध्ये जयंत पाटलांच्या बरोबर आम्ही बैठक केली आणि अमरसिंह बापूंनी मुख्यमंत्र्याला जाऊन बैठक केली, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बैठक केली, शरद पवारांच्याबरोबर बैठक झाली की मला माहीत नाही. सर्वांनी सांगितलं त्यांना अशा पद्धतीनं देऊ तशा पद्धतीनं देऊ, इतके पैसे देता येतील तितके पैसे देता येतील. अगदी उद्या DCC बँक समजा आडवी पडली तर DCC बँकसुद्धा बरखास्त करून आम्ही तुम्हाला कारखाना देऊ असं काही नेते मंडळांनी सांगितलं. हा मागचा संदर्भ विचारात घेता शेवटी हा कारखाना DCC बँकेच्या सहकार्याशिवाय कुणालाच देता येणार नाही ही वस्तुस्थिती त्यांनाही माहीत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा वेळेला हा कारखाना पुन्हा सुरू करायचा झाला तर DCC बँक जयंत पाटलांच्या ताब्यामध्ये असल्यामुळं जयंत पाटलांच्या सहकार्याशिवाय हे सगळं घडू शकत नाही हे सर्वांना माहिती आहे. आणि मग सर्व नेत्यांनी काही जरी सांगितलं तरी शेवटी या कारखान्याचं धुराडं मी पेटवणार ह्याचा अर्थ DCC बँकेच्या सहकार्यानं हा कारखाना देशमुख बंधूंच्याच ताब्यात जावा आणि त्यांच्या वतीनं तो मग DCC बँकेने सहकार्य करावं, तो कारखान्याचं धोरण पेटलं जावं, त्याच्यामध्ये माझी भूमिका महत्त्वाची असेल हा त्यांचा उद्देश होता. जे काही या निमित्तानं सांगितलं जात आहे मी घडवून आणलं, मला काय घडवायचं काम आहे, कधीच कुणाचं मी कोणाच्या भानगडीत पडलो नाही. 30 वर्षाचा इतिहास काढून बघा, आपल्या संस्था आपण निर्माण कराव्यात, आपण वाढवाव्यात, कुणाच्या मध्ये या ठिकाणी ढवळाढवळ करावं असं कधीच आम्ही वागलेलो नाही, वागण्याची इच्छा नाही, वागू शकणार नाही, आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा तसं आम्ही कधी वागणार नाही. त्यामुळे असे आरोप करणं करावी मला सुद्धा आत्मक्लेश झाला. आपण कशामध्ये नाही, कधी यांच्या कोणत्याही भानगडीमध्ये नाही. किंबहुना गेल्या 90 सालापासून देशमुख कुटुंबियांच्या विषयी आमच्या मनामध्ये आदर आणि सद्भावना राहिली का तर 100% राहिली. किंबहुना 1977 साली बाबासाहेब देशमुख उभार आले त्यावर हनुमंतराव साहेबांनी मदत केली. 80 बाबासाहेब देशमुखांनी हनुमंतराव साहेबांना मदत केली. 95 आम्ही जाऊन अण्णांना सांगितलं की तुम्ही उभा राहा आम्ही तुमच्या बरोबर आहे. अण्णा निवडून आले, आठपड तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालं. 2004 सुद्धा मी उभा राहिलो, अण्णा मायाड आले मला मदत केली. 9 देशमुख कुटुंबियांनी कोणत्या इलेक्शनमध्ये मला मदत केली नाही तरीसुद्धा 2004 ते 2014 10 वर्षाच्या काळामध्ये मी देशमुख कुटुंबियांच्या कधी वाढल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय दिला नाही. कधीही त्यांचं अवमान होईल, त्यांच्या इब्रतीला या निमित्तानं काही नख लागेल अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं वागणूक किंवा कार्यकर्त्याला तशा प्रकारची वागणूक मी कधीही दिलेली नाही. इतक्या राजकारणामध्ये पत्ते पाळत असताना माझ्यावरशी अशा प्रकारचा आरोप होणं निश्चितपणे मला क्लेशदायी वाटलं आणि असे बिनबुडाचे आरोप झाल्यानं माझ्यासारख्या सरळ चालणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावना दुखवणं जातात. राजकारण काय व्हायचं ते होईल, जनता ठरवणार आहे काय करायचं आहे ते, कुणाची भूमिका कशी, कोण कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांच्या समोर जातो, कुणाचे विचार लोकांना पटतात आणि कशा पद्धतीनं कोण प्रतिनिधी असावा याचा निर्णय जनता करणार आहे.
तुम्ही नामी काय ठरवून गोष्टी होत नसतात. राजकारणामध्ये शेवटी ज्याच्या त्याच्या प्रालब्धाचा आणि नशिबाचा भाग असतो. प्रत्येकजण कार्यकर्ता काम करत असतो, आपणही काम करत असतो, तेही काम करतात. परंतु संधी मिळणं आणि त्या पद्धतीनं त्या संधीचं सोनं करणं हे त्या त्या नेत्याच्या नशिबामध्ये आणि कर्तृत्वावरती अवलंबून असतं. म्हणून अशा प्रकारे केलेले आरोप निश्चित मला दुःख देऊन गेले. मी कधीही कुणाच्या संस्थेत लक्ष दिलं नाही, कुणाच्या भानगडीमध्ये पडलो नाही, कधी कोणाला मी भावनिक दुखवलं नाही. कारखाना हा देशमुख कुटुंबियाकडेच राहावा ही जयंत पाटलांची सुद्धा भावना जयंत पाटलांनी दोन्ही मीटिंगमध्ये अण्णांनाही बोलून दाखवलेली आहे आणि अमरसिंह देशमुखांना सुद्धा बोलून दाखवलेली आहे. असं असताना अशा प्रकारे हे सगळे नेते मंडळी राजकारण पुढं गृहीत धरून, निवडणूक पुढं धरून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांना काय आश्वासित करत असतील की आम्ही कारखाना चालू करून देतो, तर ते डीसीसी बँकेच्या मत्तीशिवाय होऊ शकत नाही. आणि डीसीसी बँक माझ्या ताब्यात असल्यामुळं उद्या कारखानाचं धुराड पेटवायचं झालं तर मला घेतल्याशिवाय ते पेटवू शकत नाही. याचा अर्थ असा नव्हे की तो कारखाना जयंत पाटलाने विकत घ्यायचा आहे त्यांना किंवा त्यांना विकत पाहिजे अशी त्यामागची भूमिका असू शकत नाही. हे या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट करून देऊ शकतो किंवा द्यायचं आहे मला. आणि त्या पद्धतीनं अशा प्रकारचे काही घटना घडवून आणण्यामध्ये माझा त्यामध्ये काही स्वार्थ असायचं कारण नाही. कारण का आम्ही एकतर्फी का असल्यानं पण देशमुख कुटुंबावर प्रेमच करत आलेलो आहे. असणारा कारखाना संस्थापकांच्याच वारसांच्या का राहावा याच्याबद्दल राजपातळीवर ठरलेली धोरणं आहेत. आम्ही तरी त्यामध्ये काय आमचा त्याच्यामध्ये रोल असण्याचं काही कारणही नाही, असूही शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे काही घटना घडत असतील तर त्या मला दुःख देणार आहेत. त्याबद्दलचं या ठिकाणी माझ्या दुःखद भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. यापेक्षा अधिकच मला या बाबतीमध्ये काही सांगायचं नाही. धन्यवाद.